नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पहिल्यांदाच आपल्या नवभारत टीव्ही यूट्यूब चॅनलवर ब्लॉग बनवत आहोत, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आपण असेच वेगवेगळे आपल्या ब्लॉगद्वारे देखील माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे। तर आज मी मित्रांनो आज आमची प्रत्यक्ष मिरची तुम्हाला दाखवत आहे, ती मिरची कशा पद्धतीने आम्ही आणलेली आहे। आता मी मिरचीच्या फळामध्ये एक ड्रिचिंग करणार आहे, तर ड्रिचिंग ती कुठली करणार आहे ती देखील तुम्हाला दाखवणारच आहे। तर मित्रांनो आपल्या ब्लॉगला असंच सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तर आता ही पहिला आहे आपला आणि आता सध्या आम्ही आता मिरचीची लागवड केली आहे। मी एक जवळजवळ अर्धा एकर मिरची लागवड केली आहे, तर मी तुम्हाला आज ती मिरची प्रत्यक्ष दाखवणार आहे। तर आता सध्या चला मी तुम्हाला मिरची दाखवतो आणि आपल्याला मिरचीची ड्रिचिंग करायची आहे, कारण आज शनिवार दिवस आहे, सुट्टीचा हाफ डे असतो, त्याच्यामुळे आपण आज मिरचीची ड्रिचिंग करणार आहे। तुम्हाला मी मिरची दाखवतो, तो आता पहा ही आहे आपली मिरची। तर आपण बघू शकता ही संपूर्ण आमची अर्धा एकर मिरचीची लागवड आहे, मल्चिंग पेपरवर मी लागवड केली आहे, कारण मिरचीचं पीक घ्यायसाठी आपण मी जर वर्षी मिरची कमीत कमी अर्धा एकर का पण मिरचीचं उत्पादन घेत असतो आणि मिरचीचं उत्पादन सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शेतकऱ्यांनी कशासाठी घ्यायचं की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी की महत्त्वाचं आहे की आठवड्याला आपल्या शेतकऱ्याला जर फिरतं भांडवल म्हटलं तर अशा प्रकारे या मिरची पिकातून देखील चांगल्या प्रकारे आपल्याला आठवड्याला भांडवल मिळतं। त्याच्यामुळे मी मिरची स्वतः जर वर्षी घेत असतो। आता सध्या आमची मिरची ही अशा प्रकारे चिकटलेली आहे, तिच्यावरती आम्ही कालच फवारणी देखील केलेली आहे बोकड्या रोगावरची, अशा प्रकारे मिरची चिकटलेली आहे। तर आता हिलाच आम्ही एक ड्रिचिंग देखील करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं थंडीच्या दिवसामध्ये मिरचीला आपल्या पाण्याचं प्रमाण ही सगळ्यात महत्त्वाचं कमी ठेवलं पाहिजे, पाण्यामुळे जास्त मिरची आपली लवकर चिटकत नाही किंवा आपली रोगाला देखील बळी पडू शकते। आम्ही अशा पद्धतीने मिरचीची संपूर्ण लागवड केली आहे, तर तुम्ही बघू शकता आता आम्ही याला ड्रिचिंग देखील करणार आहे। आपण मिरची पिकाला ड्रिचिंग करणार आहे म्हणजे ती बघा शेतकरी मित्रांनो आपण पहिली ड्रिचिंग करत आहे, जेणेकरून याच्या अगोदर आपल्या मिरचीला आपण ड्रिचिंग अजून केलेली नाही, तर ती आता ड्रिचिंग म्हणजे आपल्याला 19-19 या खताची ड्रिचिंग करायची आहे। अगदी एक हे हापुडा आणायचा आहे आणि याच्यामध्ये आपण भरपूर ड्रिचिंग करू शकतो। तर ड्रिचिंगद्वारे जर खत भेटलं आपल्या मिरची पिकाला तर चांगल्या प्रकारे आपली मिरचीला काळू की त्याला नवट असते ती फुटली जाते। त्याच्यामुळे आज मी 19-19 ड्रिचिंग करीत आहे। ही संपूर्ण अर्धा एकर मिरचीची लागवड आहे। तर अशा प्रकारे आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा। तर मित्रांनो नमस्कार, धन्यवाद।